शिवसेना भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार इनकमिंग सुरू आहे, त्यामुळे सध्या तरी भाजप शिवसेनेची युती असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीला दोन्ही पक्ष स्वबळावर सामोरं जाण्याची चिन्ह आहेत. आज शिवसेना भवनमध्ये मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर, हिंगोली आणि उस्मानाबादमधल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत, तर मंगळवारी उत्तर महाराष्ट्र आणि गुरुवारी 19 तारखेला कोकण विभागातल्या मुलाखती असणार आहेत. त्यामुळे शिवसेनेनं तरी स्वबळाची तयारी केल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया. अतिशय चांगलं वातावरण आमच्या शिवसेनेमध्ये आहे. मी शिवसेना जिल्हा समन्वयक धोंडू पाटील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहे आणि मराठवाड्याच्या शिवसेनेच्या स्थापनेपासून 1988 पासून काम करतो आणि मुलाखती एकंदरीत सर्वांच्याच आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभामध्ये अतिशय चांगल्या झाल्यात. वातावरण चांगलं आहे, सर्व खुशीचं वातावरण आहे शिवसेनेमध्ये. मी जिल्हा प्रमुख शिवसेना दत्ता पाटील कुकाटे नांदेड उत्तर विधानसभेमधून इच्छुक आहे आणि नांदेड उत्तर विधानसभा आणि नांदेड जिल्ह्याच्या 9 विधानसभेमधूनही चांगला प्रतिसाद आहे आणि सर्व शिवसैनिकाची शिवसेनेविषयी चांगली ग्राउंड लेवलपासून बांधणी चांगली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवाराने एकदम आनंदाचं वातावरण आणि उमेदवार इच्छुक उमेदवारी देण्यासाठी आलेले आहेत मला. मी मागील 10-12 वर्षापासून शिवसेनेत काम करीत आहे. किनवट माहूर विधानसभेमधून मी इच्छुक उमेदवार म्हणून आज मुलाखती देण्यासाठी मी इथे आलेलो आहो. शिवसेना प्रमुख पक्षप्रमुखांनी जर आदेश दिला मला तर मी त्या विभागात मोठ्या प्रमाणात माझा समाज आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी उमेदवारी समाजात काम केल्यामुळे मी उमेदवारी मागण्यास इच्छुक आहे. तरी पक्षाने जो आदेश देईल तो मला मान्य राहील आणि मी निश्चितपणे तिथं शिवसेनेला विजय करण्यासाठी मी प्रयत्न करेन.